বেশ দিয়ে थँक्यू सो मच विनोद पाटील यांचा आवाज आपण ऐकला यादीच्या सामन्यामध्ये. सामना 4 षटकांचा आहे. विकास कांबळे आणि सुनील विश्वकर्मा ही जोडी आणि गोलंदाज आहेत मतंग सारंग. मतंग सारंग गोलंदाजी मार्कवरती येतोय. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना आहे. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. सामना 4 षटकांचा असेल. बाबू सरांचं देखील आगमन दिलेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. डोंबिवलीकर चषकामध्ये एक नामवंत पंच आहेत पद्मनाभ प्रभू सर. आणि खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार छकुलाच्या बॅटमधून. विकास कांबळे उर्फ छकुला सुनील विश्वकर्मा उर्फ गांगुली ही जोडी आपण पाहतोय. हेमंत भोईर पुरस्कृत संघ एस बी ग्रुप जॉर्ज इलेवन कल्याण. आणि दुसऱ्या बाजूला प्रतिमेश पाटील पुरस्कृत विक्रांत केने प्रतिष्ठान ओमकार मलाड याने येतो हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 4 धावा धावफलकावरती. 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक असेल. स्वीप करतायत क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. एकच धाव धावसंख्या एकने पुढे जाईल आपण पाहू शकाल. 5 धावा धावफलकावरती आहेत. यावी स्वीप करतायत चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय गांगुलीच्या बॅटमधून. यावीस चांगला स्ट्रोक खेळलेत आणि मिळते एक धाव. सुनील विश्वकर्मा आणि विकास कांबळे ही जोडी आपण पाहतोय. मैदानावरती आहे. प्रत्येक प्लेअरला टोपन नावं आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 10 धावा धावफलकावरती आहे. सुरुवात खूप चांगली केली आहे या सामन्यामध्ये. काहीतरी चर्चा करतायत विकास आणि सुनील ही जोडी आपण पाहतोय. एक चेंडू शिल्लक या षटकातील. स्विच इट आणि अप्रतिम आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण सुरेश सरोजच्या माध्यमातून. या 3 धावा वाचवलेत आपल्या टीमसाठी. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे बिनबाद 11. बघा टीम मीटिंग घेऊ नका. पंचांना विनंती असेल आपण सक्त ताकीद द्यायची आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 11 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. यापुढील सामना असेल शिवांश 11 रॉयल चेंबूर आणि त्यांना फाईट करेल लक्ष्मी 11 मुकेश चेंबूर. या दोन संघांमध्ये सामना असेल. टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. यापुढील सामना असेल शिवांश 11 रॉयल चेंबूर. घनश्याम शिंदे इन ॲक्शनमध्ये असतील आणि त्यांच्यासमोर मुरगन यांचा संघ लक्ष्मी 11 चेंबूर. या 20 लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 12. गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये येतोय अरुण. यावीस ड्राइव केलाय अप्रतिम फटका
आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, येतोय चौकार फलंदाज विकास कांबळेच्या बॅट मधून। लक्ष्मी इलेवन मुकेश चेंबूर आणि शिवांश इलेवन रॉयल चेंबूर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे। नेक्स्ट मॅच या दोन संघांमध्ये असेल, पहिल्या फेरीमधील तिसरा सामना। यावेळेस बॅकफूटला जाऊन स्क्वेअर कट करताय सुरेश सरोज आहेत पॉईंटला आणि मिळते एकच धाव। धावसंख्या आपण बघू शकाल एकने पुढे जाईल 17। यावीस फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत, डीप एक्स्ट्रा कव्हरला मिळते एकच धाव। एक चांगलं कॉन्टेस्ट, एक चांगलं बॅटल या दोन संघांमध्ये आपण पाहतोय। धावसंख्या आहे 18, षटक क्रमांक सुरू आहे दुसरं। गोलंदाज अरुणच राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय। डोंबिवलीकर चषकाचं आयोजन, गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट टेकिंग गॅप, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, दणदणीत खणखणीत चौकार। ये कावासाकी निंजा H2 है 1000 cc सुपर चार्ज। धावसंख्या आपण पाहू शकाल 22 आहे 22। धावसंख्या आहे 22। हेमंत भोईर यांचा संघ आपण पाहतोय आणि ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत। SB ग्रुप हा संघ आपण पाहतोय, जॉर्ज इलेवन कल्याण। या 20 फटका चांगला आहे आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण अरुण चव्हाण यांचं आणि मिळते एक धावे चेंडूवरती। धावसंख्या 23। फ्लाइंग स्टार्ट केलाय स्वप्न व सुरुवात केली आहे सुनील आणि फलंदाज विकासने। क्या बात है, क्या बात है, अप्रतिम गोलंदाजाने येतो हा डॉट बॉल। पहिल्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 23 धावा, 11.50 सरासरीने बनवल्यात या 23 धावा पहिल्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर। लक्ष्मी इलेवन मुकेश चेंबूर टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आणि शिवांश इलेवन रॉयल चेंबूर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे। इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल। मुरगन यांचा संघ आहे लक्ष्मी इलेवन चेंबूर आणि त्यांना फाइट करेल घनश्याम शिंदे यांचा शिवांश रॉयल चेंबूर। गोलंदाज आपण पाहू शकाल या तिसऱ्या षटकामध्ये येतोय दिवेश। स्विच इट, सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय विकास कांबळेच्या बॅट मधून। विकास कांबळे ऑन फायर। विकास कांबळे उर्फ छकुला मॅन फ्रॉम भांडूप, भांडूपचा हा स्टार फलंदाज चमकदार कामगिरी करतोय या डोंबिवलीकर चषकामध्ये। फार मोठा विश्वास दाखवलाय रोहन चिलेने। आज स्टारकास्ट नाहीये, लॅबो देखील नाहीये या टीममध्ये, सागर निवाते नाहीये,
यावीस अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतो. क्षेत्ररक्षक आहेत आणि पंचांनी नऊ चेंडू घोषित केलेला आहे. नो प्लस वन मिळतं त्या दोन धावा आणि धावसंख्या दोनने पुढे जाईल 29-29. शेखर धोत्रे सर आणि मिलिंद पाचरणे सर हे दोन ऑफिशियल पंच पाहू शकाल या सामन्यासाठी. आणि कालपासून आपण पाहतोय खूप चांगली पंचांची कामगिरी त्यांच्या माध्यमातून. लक्ष्मी इलेव्हन चेंबूर संघ आपण यायचा आहे त्वरित. लक्ष्मी इलेव्हन चेंबूर यावीस बॅकफुट लावून स्क्वेअर कट करतायत आणि मिळते एक धाव. येस घनश्याम शिंदे देखील येत आहेत टॉससाठी. सामना असेल शिवांश रॉयल चेंबूर आणि मुकेश रॉयल चेंबूर. दोन्ही संघ चेंबूरचे आहेत. आमच्या कॉम्बॉक्समध्ये घनश्याम शिंदे यांचं देखील आगमन झालेलं आहे. वेलकम घनश्याम. यावेळी ड्राईव्ह केलं स्ट्रेट ड्राईव्ह आहे सीमारेषेच्या बाहेर चौकार येतो आहे. विकास कामलेला थांबवणं कठीण झालंय. आता मात्र वी के प्रतिष्ठान ओमकार मलाड या टीमसाठी कारण की छकुला नावाचं वादळ निर्माण झालंय या मैदानावरती. छकुला ऑन फायर. धावसंख्या 35. हेमंत भुईर भरपूर आनंदित आहेत. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करताय. क्षेत्ररक्षक आहेत आणि फिंगर्स अप फलंदाज झाल्या बाद लागतोय हा पहिला मोठा धक्का. छकुला बॅक टू द पवेलियन. भवानी स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा विनय पवार यांचं देखील आगमन झालेलं आहे. दादांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. विनय पवार यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट देखील आहे आणि एक नामवंत पंच आदरणीय पद्मनाभ प्रभू सरांना विनंती असेल. बाबू सर आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. डोंबिवलीकर चषकामध्ये बाबू सरांना विनंती असेल आपण या. बाबू सर आपण या व्यासपीठावरती आपल्याला देखील आमंत्रित केलं जात आहे आयोजकांच्या वतीने. प्रभू सर आपण या व्यासपीठावरती नामवंत पंच आहेत आणि स्विच इट करण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत पराग आणि मिळते एकच धाव या चेंडूवरती. आपण पाहू शकाल धावसंख्या आहे 36 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12.00 सरासरीने बनवल्यात या 36 धावा. 4 षटकांचा सामना आहे. सुरुवात खूप चांगली केली या सामन्यामध्ये. पहिला सामना जिंकून दिला होता सत्याने. शेवटच्या बॉलवरती गोल्डन चौकार आला होता सत्याच्या बॅटमधून. स्विच इट आणि क्षेत्ररक्षक आहेत बॅट बाउन्स आणि मिळते एकदा. गोलंदाज आहे अभिषेक. पुन्हा एकदा क्या बात आहे अप्रतिम स्ट्रोक आपण पाहतोय. अरुणचं लक्षच नव्हतं आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या आहे 41 धावा. मुकेश रॉयल चेंबूर आपण टी शर्ट परिधान करायचे आहेत. येस आणि दोन्ही संघाने किती उपस्थित आहेत. घनश्याम शिंदे जे शिवांश रॉयल चेंबूर या टीमचे कॅप्टन आहेत आणि दुसऱ्या बाजूला मुकेश रॉयल चेंबूर. या दोन संघांमध्ये असेल या पुढील सामना. दोन्ही संघ चेंबूरचे आहेत.
धावसंख्या 41, रोहन चिली ऑन स्ट्राइक, गोलंदाज है अभिषेक। यावी बैकफुट लावून जागा बनवली स्ट्रोक साठी, स्क्वेअर कट करतायत आणि मिळते एकच धाव धावसंख्या 42-42। धावसंख्या 42-42। स्वीप करतात, क्या बात है, फटका चांगला आहे आणि खराब क्षेत्ररक्षण पूर्ण एकदा। अरुण एक्झॅक्टली करतोय काय हा प्रश्न पडलाय मतंग सारंगला आणि चौकार येतोय। धावसंख्या धावफलकावरती आहे 46 धावा। प्रथमेश पाटील पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय, विक्रांत केने प्रतिष्ठान, ओमकार मलाड आणि दुसऱ्या बाजूला हेमंत भोईर पुरस्कृत, एस बी ग्रुप, जॉर्ज इलेवन कल्याण। दोन चेंडू शिल्लक आहेत, दोन चेंडू शिल्लक रोहन चिले। धावसंख्या 46 आहे। क्या बात है, चाबुक शॉट आणि येतोय हा बॅक टू बॅक दुसरा चौकार सुनील विश्वकर्माच्या बॅट मधून। 50 कंप्लीट, 50 धावा धावफलकावरती, धावांचा डोंगर उभं केलं या मॅच मध्ये विक्रांत केने प्रतिष्ठान या टीम समोर। एक चेंडू शिल्लक आहे, अजून एक चांगला स्ट्रोक आपण बाजू अरुण आहेत, आता मध्ये चूक करत नाहीयेत आणि मिळते एक धावाने। चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 51 धावा आणि 52 धावांचं टार्गेट सेट केलंय या सामन्यामध्ये एस बी ग्रुप जॉर्ज इलेवन कल्याण या संघाने, विक्रांत केने प्रतिष्ठान, ओमकार मलाड या टीम समोर। टॉस आपण करूया, मुकेश म्हात्रे साहेबांचे शुभ हस्ते। मुकेश म्हात्रे साहेबांचे शुभ हस्ते, आपण टॉस करूया। नेक्स्ट मॅच शिवांश इलेवन रॉयल चेंबूर आणि मुकेश इलेवन रॉयल चेंबूर। बावन्न धावांचं लक्ष आहे। हेमंत भोईर भरपूर आनंदित आहेत, महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीमधील एक खूप मोठं नाव आहे, गोविंदा बैलाचे ते मालक देखील आहेत। एस बी ग्रुप 52 धाव बनवायचे आहेत मतंग सारंग आणि सुरेश सरोज ही जोडी आपण पाहतोय। फिल्डिंग लावून घ्या रोहन चिले। चोवीस चेंडू आणि बनवायचे धावा 52 या सामन्यामध्ये।
काल 51 धावा डिफेंड केल्या श्री 11 या टीम ने, परंतु अंतिम चेंडूपर्यंत सामना रंगला होता। ओमसाई गणेश या टीमला पराभूत करून संघ श्री 11 दाखल झाला टॉप 3 मध्ये। त्यानंतर किंग भोईर 11 या टीमला पराभूत करून नवसाई हा संघ दाखल झालाय टॉप 3 मध्ये। गोलंदाज राज तेजी, गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होतोय मॅन फ्रॉम उल्हासनगर। स्ट्राइकिंगला फलंदाज आहे सुरेश सरोज। 24 चेंडू आणि बनवायचे धावा 52। दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा। ऑल द बेस्ट, शो द गुड गेम, क्या बात है, फटका चांगला आहे, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर, पहिल्या चेंडू वरती दमदार आघात, चौकार। मॅजेस्टिक साईचरण बदलापूर संघ देखील दाखल होतोय ही स्पर्धा खेळण्यासाठी, आणि त्यांच्या समोर आहे सत्यविनायक कामोठे। गोलंदाज राज, एक वेगवान गोलंदाज आहे राज तेजी। अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय, घुटना टेक, चौकार देख, बॅक टू बॅक येतोय, हा दुसरा चौकार सुरेश सरोजच्या बॅट मधून चोख प्रत्युत्तर दिलंय या सामन्यामध्ये सुरेश सरोजने। क्या बात है, फ्लाइंग स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात या मॅच मध्ये केली आहे। 8 धावा धावफलकावरती 13.00 च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत या सामन्यामध्ये। हा सामना जिंकण्यासाठी सुरेश सरोज पहिल्या सामन्यामध्ये मतंग सारंगने 26 धावांची विस्फोटक इनिंग साकारली होती। मतंग सारंग आणि सुरेश सरोजने 49 धावांची पार्टनरशिप बनवली होती पहिल्या सामन्यामध्ये। क्या बात आहे, पुन्हा एकदा गॅप मधून सलगचा येतोय हा तिसरा चौकार सुरेश सरोजच्या बॅट मधून, सुरेश सरोज ऑन फायर। सुरेश सरोज कुडा या नावाने सुपरजीत संपूर्ण अंडरम क्रिकेट विश्वामध्ये नुकतीच मालवणची 77,000 रुपयांची स्पर्धा जिंकली आहे याच सुरेश सरोजच्या संघाने। सलग 3 चौकार, थोडस वेगळं गेम प्लॅनिंग आपण पाहिलं या सामन्यामध्ये जॉर्ज 11 कल्याण या टीमच्या माध्यमातून, कारण की पहिल्या मॅचमध्ये ऋतिकने पहिलं षटक आतळलं होतं आणि या मॅचमध्ये आपण पाहतोय सुरेश सरोजने नक्कीच खरपून समाचार घेतला जातोय राज तेजीचा। खुल्या गटातील हे 8 संघ आणि आजची संध्याकाळ पर्वणी असेल प्रेक्षकांसाठी। क्या बात आहे, प्रचंड वेग, प्रचंड वेग आहे, ब्लॉक बॉलचा वापर केला होता, डॉट बॉल येतोय, परफेक्ट यॉर्कर। दोन चेंडू शिल्लक आहेत या षटकातील, धावसंख्या 12। यावेळी चांगला चेंडू आहे आणि कमबॅक करतोय गोलंदाज राज तेजी, एक नामवंत गोलंदाज आहे। आणि पहिले 3 चेंडू आपण पाहिले असतील तर 3 चौकार आणि त्यानंतर डॉट आणि त्यानंतर येते सिंगल। मतंग सारंग ऑन स्ट्राईक, धावसंख्या आहे 13, अजूनही बनवायचे आहेत 39 धावा, 19 चेंडू शिल्लक, 39 धावांची अजूनही गरज आहे। राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाज राज तेजी, क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय, अस्तित्वाची लढाई या दोन संघांमध्ये, प्रतिष्ठा पणा लागली आहे या दोन्ही संघाची, कारण की जो संघ जिंकेल तो संघ डोंबिवलीकर चषकाच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल। फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह केलंय ओमकार पाटणे आहे डीप मध्ये आणि मिळते एकच धावे चेंडूवरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, धावसंख्या
धावफलकावरती आहे 14, 52 धावांचं लक्ष आहे 18 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 38 धावांची गरज, 18 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे। जेबी ग्राउंड वरती ही स्पर्धा सुरू आहे आणि या जेबी ग्राउंड साठी सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, सन्माननीय या स्पर्धेचे आधारस्तंभ शिल्पकार रवींद्र चव्हाण साहेबांकडून 25 लाखांचा निधी उपलब्ध झालेला आहे, त्यांचे देखील मनापासून आभार। त्यांचे देखील 8:30 ते 9 वाजता आगमन होणार आहे या स्पर्धेमध्ये, त्यामुळे विनंती असेल आपण देखील सामने स्पीडअप करायचे आहेत। पहिल्या फेरीमधील सामने 5 षटकांचे असतील, त्यानंतरचे सामने हे 4 षटकांचे असतील। 18 चेंडू शिल्लक आहेत, बनवायचे 10:38। ओंकार पाटणे येतो आहे गोलंदाजी मार्कवरती। धावसंख्या 15, गोलंदाज ओंकार पाटणे आहे, मॅन फ्रॉम डोंबिवली। आणि लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे आणि यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल अंड्रमचा MS धोनी, रोहन चिले आहे त्याच्याकडून चूक फार कमी होते। आणि डिलिबरेट आहे, कोणतीही धाव नसेल या चेंडूवरती, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला चेंडू। ओंकार पाटणे क्या बात आहे, माहीमचा महाराजा, ही स्पर्धा अक्षरशः गाजवली होती गतवर्षी ओंकार पाटणेने, मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी होता डोंबिवली। आणि दिवा स्टार या टीमने ती स्पर्धा जिंकली होती 1 लाख रुपयांची। यावेळी स्ट्राईव्ह केलंय, राज आहे डीपमध्ये आणि मिळते एक धाव या चेंडूवरती, धावसंख्या 1 ने पुढे जाईल, 17 धावा धावफलकावरती आहेत। गोलंदाज ओंकार यावेळी पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि मिळते एकच धावा चेंडूवरती, धावसंख्या 1 ने पुढे जाईल। आपण पाहू शकाल 18 धावा धावफलकावरती आतापर्यंत इम्प्रेस केलंय या षटकामध्ये गोलंदाज ओंकारने, कारण की पहिल्या षटकामध्ये बनवले होते 10:14 आणि या षटकामध्ये आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये। स्वीप करण्याचा प्रयत्न आणि मिळते एक धावा चेंडूवरती, धावसंख्या 1 ने पुढे जाईल, 19 धावा धावफलकावरती आहेत। अजूनही जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे, चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 13 चेंडू आणि 33 धावांची गरज। समीकरण थोडस का होईना महाग झालंय, कारण की 13 चेंडू आणि बनवायचे 10:33। विक्रांत केनेट प्रतिष्ठान ओंकार मलाड आणि त्यांना फाईट करतोय SB ग्रुप जॉर्ज 11 कल्याण। पुन्हा एकदा सॉफ्ट हँड निकलतायत आणि मिळते एकच धाव, अप्रतिम गोलंदाजी, अवघ्या 6 धावांचं षटक फेकले गोलंदाज ओंकार पाटणेने आणि या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलंय SB ग्रुप जॉर्ज 11 कल्याण या संघाने। 12 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी 32 धावांची गरज। भाजपा ग्रामीण महिला अध्यक्ष सन्माननीय मनीषा राणे मॅडम यांचा देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील डोंबिवलीकर चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। सौभाग्यवती मनीषा राणे मॅडम यांचं आगमन झालेलं आहे, भारतीय जनता पार्टी ग्रामीण अध्यक्ष आहेत मनीषा राणे मॅडम, यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील डोंबिवलीकर चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। सुस्वागतम। डोंबिवलीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय, अंड्रम क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय। 88,000 रुपयांचं पारितोषिक आहे पहिल्या क्रमांकासाठी। ऋतिक गोडे येतोय गोलंदाजी मार्कवरती, महाराष्ट्रातील एक वेगवान गोलंदाज ऋतिक,
12 चेंडू आणि बनवायचे धावा 32 मतंग सारंग यावीस फक्त दिशा दिली आहे राज तेजी आहेत आणि मिळते एकच धाव्या चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे जाईल आपण बघू शकाल 21 धावा धावफलकावरती आहेत जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांची गरज आहे 11 चेंडू शिल्लक आहेत 11 चेंडू आणि बनवायचे धावा 31 या सामन्यामध्ये सातत्याने फिल्डिंगमध्ये फेरबदल होतोय कारण की सुरेश सरोज आणि मतंग सारंग ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती आहे एक चांगला कॉन्टेस्ट एक चांगला बॅटल या दोन खेळाडूंमध्ये कारण की गोलंदाज देखील तेवढ्याच कॅलिबरचा आहे ऋतिक 11 चेंडू आणि बनवायचे धावा 31 या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो संघ डोंबिवलीकर चषकाच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारे तो वाईड बॉल धावसंख्या धावफलकावरती आहे 22-22 22 धावा 30 धावांची गरज आहे 11 चेंडू शिल्लक हे षटक फार महत्वाचं असेल हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल कारण की जर या षटकामध्ये जास्त धावा आल्या तर नक्कीच विक्रांत केने प्रतिष्ठान ओमकार मलाड हा संघ कमबॅक करेल जर या षटकामध्ये कमी धावा आल्या तर नक्कीच या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करेल एस बी ग्रुप जॉर्ज इलेव्हन कल्याण यावीस फलंदाज झाले बाद आणि या सामन्यामधील गोल्डन विकेट मिळवली आहे सुरेश सरोज बॅक टू द पवेलियन न्यू बॅट्समन येतोय दिवेश इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती येतोय अष्टपैलू आहे या टीमचा दिवेश बघूया कशी बॅटिंग करतोय कारण की समोर देखील गोलंदाज एक नामवंत गोलंदाज आहे ऋतिक गोर्डे मॅन फ्रॉम उल्हासनगर दहा चेंडू आणि बनवायचे आहेत धावा 30 दहा चेंडू आणि 30 धावांची गरज हे चार चेंडू फार महत्त्वाचे असतील खास करून विक्रांत केने प्रतिष्ठान ओमकार मलाड या टीमसाठी ड्राईव्ह केला स्ट्रेट ड्राईव्ह आहे ओमकार पाटणे फार वेगाने त्या चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत मिळते एक चिकी सिंगल सिंगल डबलने काही फरक पडणार नाही आहे एस बी ग्रुप या टीमला इथून मात्र मोठे फटकेच खेळावे लागतील चौकारांची आतिषबाजी करावी लागेल क्षमता आहे गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे मतंग सारंगमध्ये परंतु ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल नऊ चेंडू आणि 29 धावांची गरज चेसिंग कंपल्सरी आहे फुल टॉस चेंडू आणि चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतो आहे मतंग सारंगच्या बॅटमधून 8 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आठ चेंडू आणि 25 धावांची गरज आहे ओर द विकेट गोलंदाज ऋतिक स्विच इट आणि यस फलंदाज झालाय बाद बिग विकेट डाऊन चौकारानंतर दुसऱ्या चेंडूवरती चोख प्रत्युत्तर दिलंय मतंग सारंगला तंबूचा रस्ता दाखवलाय लागतोय अजून एक धक्का विके प्रतिष्ठान या टीमला आणि आता मात्र संघ अडचणीमध्ये सापडलाय सात चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 25 धावांची गरज न्यू बॅट्समन येतोय अरुण चव्हाण
सात चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायचे धावा 25. जास्त वेळ आपण घेऊ नका. रोहन चिले यशस्वी संघनायक आहेत एसबी ग्रुप जॉर्ज इलेवन कल्याण या टीमचे. सात चेंडू आणि बनवायचे धावा 25. या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलंय एसबी ग्रुप या संघाने. पहिला सामना शेवटच्या बॉलवरती जिंकला. सत्याने लगावला चौकार, गोल्डन चौकार, आणि या मॅचमध्ये वर्चस्व निर्माण केलंय ऋतिक. या षटकातील अंतिम चेंडू आहे. यापुढील सामना आहे शिवांश इलेवन रॉयल चेंबूर आणि मुकेश इलेवन रॉयल चेंबूर. या दोन संघांमध्ये असेल. दोन्ही संघ चेंबूरचे आहेत. स्वीप करतायत अमोल आहेत डीपमध्ये आणि मिळते एकच धाव. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 28. सहा चेंडू शिल्लक आहेत आणि सहा चौकारांची गरज. सोहेल येतोय नवीन गोलंदाज. सहा चेंडू शिल्लक आहेत आणि 24 धावांची गरज आहे. जास्त वेळ घेऊ नका. सहा चेंडू आणि सहा चौकारांची गरज आहे या मॅचमध्ये. अरुण यावी लाईन पावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. सहा चेंडू आणि बनवायचे धावा 23. डोंबिवलीकर चषकाचं आयोजन आपण पाहतोय. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. गजर क्रिकेटचा आणि सोळा आनंदाचा. नो चेंडू घोषित केलाय. विनाशकाली विपरीत बुद्धी. सहा चेंडू आणि सहा चौकारांची गरज होती आणि दोन चेंडू अवांतर चेंडू फेकलेत. आता मात्र सहा चेंडू आणि 22 धावांची गरज. सहा चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. सामना आपण स्पीडअप करा विनंती असेल, कारण की यानंतर भरपूर सामने खेळवायचे आहेत. सहा सामने अजूनही खेळवायचे आहेत. विनंती असेल या सामन्यानंतर. यावीस फलंदाज झालाय बाद. पाच चेंडू शिल्लक आणि बनवायचे धावा 22. या पुढील सामना असेल शिवांश रॉयल चेंबूर आणि मुकेश रॉयल चेंबूर. मुकेश रॉयल चेंबूर या टीमने टॉस जिंकलेला आहे. निर्णय आपण कळवायचा आहे. सूरज उपाध्ये यांना इन ॲक्शन मध्ये आपण पाहू शकाल. मुकेश रॉयल या टीम कडून खेळताना निर्णय कळवायचा आहे. मुकेश रॉयल चेंबूर टॉस जिंकलेला आहे आणि विनंती असेल समोरून यायचा आहे. जर तिकडनं आले तर दोन धावांची पेनल्टी आहे. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आपण येऊन थांबायचं आहे. जो आमचा मुख्य
प्रवेशद्वार आहे तिथूनच आपल्याला आतमध्ये यावं लागेल. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि मिळते एक धाव आहे चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 31, 21 धावांची अजूनही गरज आहे. पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे. एकतर्फी सामना सुरू आहे. जर नो बॉल आणि व्हाईट चेंडू जास्त फेकले तर नक्कीच या मॅच मध्ये कमबॅक होईल विक्रांत केने प्रतिष्ठान या टीमसाठी. पुन्हा एकदा नो बॉल आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळले आणि मिळते एक धाव नो प्लस वन. दोन धाव मिळतात आणि धावसंख्या 2 पुढे जाईल. 34 धावा धावफलकावरती आहे. 34 जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 4 चेंडू आणि बनवायचे धावा 18 या मॅच मध्ये. जरी 4 चौकारले तरी देखील सामना जिंकू शकत नाहीयेत विके प्रतिष्ठान संघ. परंतु गोलंदाजी ते करतोय का हा प्रश्न पडलाय सर्वांना. हॅलो, येस, थँक्यू. 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. हॅलो हॅलो, चिक गोलंदाज सोहेल आहेत. फुल टॉस चेंडू आहे. स्विच इट सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. दोन चेंडू शिल्लक आहेत. सुनील विश्वकर्मा थर्डमॅनला क्षेत्रक्षण करतायत. यावी स्वीप करतायत आणि मिळते एकच धावे चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 पुढे जाईल. 40 धावा 1 चेंडू शिल्लक आहे. 12 धावांची गरज या मॅच मध्ये. अतिरिक्त शिल्लक आहे. नो बॉल आणि मिळते एक धाव. 10 धावांची गरज आहे. गोलंदाज करतोय काय थोडेसे नाराज आहेत गांगुली देखील. जरी चेंडू सोडला तरी देखील सामना फिनिश होईल. मॅरेथॉन षटक सुरू आहे. आतापर्यंत 10 चेंडू फेकलेत त्यामध्ये 5 लीगल आहेत. 1 चेंडू आणि 10 धावांची गरज. यावेळी ड्राईव्ह केलंय आणि सामना झालाय फिनिश. सामना जिंकलेला आहे एस बी ग्रुप. जॉर्ज 11 कल्याण हा संघ दाखल होतोय क्वार्टर फायनल मध्ये. येस सर, फिल्डिंग लावून घ्यायची आहे. विनंती असेल मुकेश रॉयल चेंबूर या टीमला विनंती आहे. फिल्डिंग लावून घ्या आपण आणि शिवांश रॉयल चेंबूर या टीमला विनंती असेल आपण फलंदाज पाठवायचे आहेत. सामना असेल 5 षटकांचा आणि मनीषा राणे मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे विकास कांबळे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच संस्कृतीची जिथे ना